बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा झोका कथास्तू लेखक श्रीराज अहेरराव लिखित कथा पापमुक्ती वडाराला ओळखणं तसं खूपच अवघड होतं तो काय आहे काय नाही याचा ठाव ठिकाणा लागणं म्हणजे जळजळीत माळ राणावं हिरवकंच रोपट बघणं असं होतं नाम्या तसा विठ्ठल भक्त त्यानं वाऱ्या कधी चुकवल्या नाहीत आणि खोड्या कधी लपवल्या नाहीत याचा टाळ वाजव त्याची विना वाजव याचा बुक्का त्याला लाव अशा खोड्या त्याच्या अंगात मुरलेल्या त्याच्या खोड्यांची ही दिंडीला सवय झालेली तो नसला की कुणाला करमायचं नाही कुणी त्यावर ओरडायचं कुणी रागवायचं कुणी तर रट्टा द्यायचं मात्र नाम्याला काही फरक पडत नसे त्याचं आपलं ठरल्याप्रमाणे नेहमीचंच चार अभंग सुरात गायलं की नंतर त्याचा बेसुरी खोडसरपणा सुरू व्हायचा यावेळी वारीला महिनाभर अवकाश होता नाम्या मात्र यावेळी उदास होता गत्तसालाची नापिकी आणि घरातलं दारिद्र्य त्याला काही खोड्या करू देत नव्हत्या हो कसे बसे आजवर दिवस काढले आता मात्र अवघड झालं होतं उसनवारी तरी किती करावी आता दुकानदार सुद्धा काही मागायच्या आत जुने हिशेब सांगून मोकळा व्हायचा ही वारी चुकवायची नाही या ध्येयानं नाम्या काबाड कष्ट करून पाणी घरात जमवू लागला हळूहळू वारीची वेळ जवळ आली हळूहळू वारीची वेळ जवळ आली आणि सदाशिव महाराजांच्या दिंडीत नाम्यानं नेहमीप्रमाणे हजेरी लावली होती महाराजांनी पण नाम्याची आर्थिक अवस्था बघून स्वतः त्याचे पैसे भरले अखेर रामकृष्ण हरी म्हणून दिंडीला सुरुवात झाली नाम्यानं खोड्या कराव्यात घटकाभर मनोरंजन करावं ही सर्व दिंडीकरांची इच्छा मात्र नाम्या रामकृष्ण हरी व्यतिरिक्त काहीच बोल ना त्याला सारखी घरची आठवण अस्वस्थ करीत होती तसंही यावेळी जावं की नको या विचारात नाम्याने बरेच दिवस घालवले होते शेवटी त्याच्या बायकोनं त्याला राजी केलं होतं ती म्हणाली कशा पायी वेळेला वारी चुकवता अहो विठ्ठलाला सार या जगाची काळजी मग तो आपल्याला दूर कसं लोटल जा तुम्ही आमची काळजी करू नको सा पुरल एवढं घरात तुम्ही भरलेलंच आहे आणि मग हो नाही म्हणता म्हणता नामात तयार झाला होता पण त्याचा जीव दर प्रमाण लागना नामाच्या अंगात लाख खोड्या असल्या तरी लाड्या लबाड्या नामानं कधी केल्या ना नव्हत्या खोडकर पण निर्मळ मनाचा नाम्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत पंढरपूरच्या वेशीपर्यंत पोहोचला काही भाविक दोन लांब लांबच्या रांगेत दर्शनाच्या आशेत होते तर काही कळसाच्या दर्शनाने तृप्त होत होते नामा मात्र इथवर येण्यातच धन्यता मानत होता गर्दी एकमेकांना पुढे ढकलत होती नामाने दर सालाप्रमाणे बाजारातून हळद कुंकू बुक्का व इतर गोष्टी घेतल्या आणि तो आपल्या राहुटीकडे निघाला तेवढ्यात एक इसम समोरच्या माणसाचं पाकिट मारताना दिसला तसा नाम्या ओरडला त्याच्या ओरडण्यानं पाकिट मार पळत सुटला आणि त्याच्या हातातले जाडजूड पैशांचं पाकिट खाली पडलं नाम्यानं ते उचललं आणि ज्याचं त्याला परत करावं म्हणून हिरवा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातल्या त्या पॉकेट मालकाला शोधू लागला तोवर गर्दीत तो, गर्दी तो दिसेनासा झाला होता तासभर शोधूनही पाकिटाचा मालक सापडला नाही नामा गर्दीतून बाहेर आला तर काय करावं हे सुचूच ना असे दुसऱ्याचे पैसे जवळ ठेवणे जड जात होते विचार करता करता नामाच्या डोक्यात नको असलेले भाव गोळा होऊ लागले त्याने हळूच पाकिट उघडून बघितले त्याचे कार पैसे होते एवढे पैसे नामानं कधीच हाताळले नव्हते काय करावं या विचारात असतानाच क्षणभर त्याला वाटलं गपगुमान हे पाकिट ठेवून घ्यावं घरची गरिबी तरी दूर होईल शिवाय छोटे मोठे कर्जही संपून जाईल त्यानं अलगद नोटा काढल्या पाकिट फेकावं या विचारात असतानाच पाकिटात अजून काय आहे हे, हे बघावं म्हणून पाकिट तपासलं एका कप्प्यातून बिल आणि एक फोटो निघाला तो विटू माऊलीचा फोटो बघून नाम्याचा हात थरथरलं त्याला दरदरून घाम फुटला त्यानं फोटो कपाळाला लावला डोळ्यात नकळत अश्रू तळाळे होते त्यानं सर्व वस्तू पैसे पाकिटात टाकले आणि मालकाचा शोध घ्यायला निघाला योगायोग की काय काही मिनटातच पाकिटाचा मालक समोरून सैरभैर होऊन इकडं तिकडं शोध घेत येताना दिसला त्या दोघांची नजरानजर झाली नाम्याच्या हातात पाकिट होतं त्या पाकिटावर त्या माणसाची नजर गेली तो धावत आला आणि पाकिट हिसकावलं आणि त्याने काही विचार न ना करता नाम्याच्या मुसकुटात ठेवून दिल्या नाम्याच्या नाकातून भळाभळा रक्त वाहू लागलं नाम्या जमिनीवर पडला बघता बघता लोक गोळा झाले कोणीतरी नाम्याला उचलणार एवढ्यात कन्हत नामा म्हणाला थांबा थांबा मला अगोदर विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्या आधी लोकांना काहीच कळे नाम्या ना मारणाऱ्याचं पाय धरून म्हणाला माऊली माऊली खरं तर मी पाकिट परत करायला आलो हे तुम्हाला माहीत होतं तासभरापूर्वी माझ्यातला मोह जागा झाला हेही माहीत होतं त्याची त्याची आपण मला शिक्षा दिली एवढंच नाही तर क्षणभर माझ्या मनात मोह आल्यामुळं या दूषित झालेल्या देहाची पापमुक्ती पण केली किती काळजी घेताय भक्ताची धन्य आहे देवा धन्य आहे तुमची लीला आघाद आहे नाम्यानं वर बघितलं तर समोर तो माणूस नव्हता फक्त रामकृष्ण हरीचा घोष धुमधुमत होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद